खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या बैठकीत विरोध झालाय. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा असा सूर या बैठकीत एका गटाकडून उमटला. तर एका गटानं खासदार उदयनराजे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. तर खुद्द उदयनराजे सुद्धा साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र शरद पवारच यावत निर्णय घेतील असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं. तसंच शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत हे सांगायलाही उदयनराजे विसरले नाहीत. माझे सगळे ह्याच्यात पक्षात मित्र आहेत. असं नाही की आज मैत्री ही आज केवळ राजकारण म्हणून करत नाही. मग तसं बघायला गेलं तर पवारसाहेबांचे सगळ्या जे लोक म्हणजे ऑल ओव्हर भारतभर त्यांचे सगळे पक्षातले. मुंबईत लोकसभेसाठी एक जागा वाढवून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. मुंबईत सध्या काँग्रेस लोकसभेच्या 5 जागा आणि राष्ट्रवादी 1 जागा लढवते. राष्ट्रवादीकडे लोकसभेचा ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे. मात्र आता मुंबईत आणखीन एक जागा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या बैठकीत करण्यात आली. उत्तर पश्चिम मुंबई किंवा उत्तर मध्य मुंबई यापैकी एक जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली. 2014 साली उत्तर पश्चिम मतदारसंघातून गुरुदास कामत तर उत्तर मध्य मुंबईमधून प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवली होती. या दोनपैकी एक जागा मिळावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. राम मंदिरासाठी कायदा बनवण्याची मागणी सोडून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दबाव असल्याचा सनसनाटी आरोप आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडे यांनी केला. ते नागपुरात आयोजित प्रकरण पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. सत्तेत आल्यास अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं आश्वासन भाजपनं दिले. गेल्या 32 वर्षांपासून हे आश्वासन भाजप देते. प्रत्यक्षात पक्ष हे आश्वासन विसरलाय. मंदिरासाठी भाजप कायदा का करत नाही असा सवाल देखील तोगडे यांनी उपस्थित केला. सत्तेत आल्यानंतर मोदी हे मुस्लिम महिलांचे वकील बनले, त्यामुळेच अब की बार हिंदूं की सरकार असा नारा देण्याचा मानसही तोगडे यांनी व्यक्त केला. पुण्यात जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून झाल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या धोकादायक जाहिराती फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार संपूर्ण मुंबईत केवळ 1,310 अधिकृत जाहिरात फलक आहेत. प्रत्यक्षात मात्र मुंबईत हजारोंच्या संख्येनं अनधिकृत जाहिरात फलक आहेत. महापालिकेनं गेल्या वर्षात 7,110 अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली. त्यामध्ये सर्वात जास्त 3,236 जाहिरात फलक हे राजकीय पक्षांचे आहेत. मुंबईतल्या फेरीवाल्यांना 10,000 हक्काच्या जागा मिळणार आहेत. लॉटरी पद्धतीनं परवानाधारक फेरीवाल्यांना जागांचं वाटप करण्यात आलं. त्यानुसार मुंबई महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात 10,000 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या 10,000 जागा पश्चिम उपनगरात कांदिवली ते दहिसर आणि पूर्व उपनगरात चेंबूरमध्ये असतील. मुंबईतील एकूण 6 प्रभागांमध्ये फेरीवाल्यांच्या जागा विभागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीनं फेरीवाल्यांच्या जागांची विभागणी केली. उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी मुंबई महापालिकेनं रामबाण उपाय शोधला. 1 नोव्हेंबरपासून पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन हे बायोमेट्रिक हजेरीला जोडण्यात येणार आहे. त्यापुढे पालिकेतील कर्मचाऱ्यांचं वेतन त्यांच्या उपस्थितीनुसारच काढण्यात येईल. त्यामुळे 1 तास उशीर झाल्यास अर्ध्या दिवसाची वेतन कपात करण्यात येईल. त्यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसेल आणि कामाचा उरेक वाढेल असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. तुमचा स्मार्टफोन वाटतो तितका सुरक्षित नाही. गेल्याच आठवड्यात भारतातील मोबाईलमध्ये उन्मी नावाच्या एका मॅलवेअरनं घुसखोरी केली. या ॲप्लिकेशनमुळे तुमच्या स्मार्टफोनद्वारे होणाऱ्या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती दुसऱ्याला जशीच्या तशी मिळू शकते. स्मार्टफोनमधून होणारी ही माहितीची चोरी इतक्या सराईतपणे होते की त्याची तिळमात्र कल्पना स्मार्टफोन वापरताकर्त्याला येत नाही. आणि जेव्हा माहितीची चोरी झाल्याचं लक्षात येतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. ओनमी हे ॲप्लिकेशन स्मार्टमध्ये आल्याबरोबर काम सुरू करतं. ओनमी ॲप्लिकेशनचा सर्वाधिक दुष्परिणाम हा व्हॉट्सअप आणि इतर खासगी चॅट ॲप्लिकेशनवर होतो. आई वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणजवळ आंबिवली इथं घडली आहे. अंजुम अब्बास सय्यद असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती 12वीत शिकत होती. आई वडिलांकडे या विद्यार्थिनीनं मोबाईल विकत घेण्याचा हट्ट धरला. मात्र परिस्थिती बेताची असल्यानं आई वडिलांनी असमर्थता दर्शवली. मात्र याच नैराश्यातून या विद्यार्थिनीनं राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील मंगळवेड्याच्या सलगरमध्ये वडिलांनीच खून केलेल्या अनुराधा बिराजदार हिनं कोणाशी आणि कधी विवाह केला होता हे आता समोर आलंय. अनुराधा हिनं 4-5 वर्षांपूर्वीच सालगडाचा मुलगा असलेल्या श्रीशैल चन्नाप्पा बिरादार याच्याशी विवाह केला होता. कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील डोमनाळ इथं राहणाऱ्या श्रीशैलेश बिरादार आणि अनुराधा बिराजदार यांनी 1 ऑक्टोबरला नोंदणीकृत विवाह केला होता. ज्या श्रीशैलसोबत तिनं विवाह केला होता त्यांच्यासोबतचं छायाचित्र आणि विवाह प्रमाणपत्र झी24 तासच्या हाती लागलं.
नागपुरात एकाकी आयुष्य जगणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्रँकलिन डेनियल असं पतीचं नाव आहे तर स्टेला डेनियल असं पत्नीचं नाव आहे. स्टेला या निवृत्त डॉक्टर होत्या. डेनियल दाम्पत्यांना दोन मुली आहेत. दोन्ही मुली विवाहित असून त्यापैकी एक विदेशात आहे तर एक नागपुरातच राहते. शेजाऱ्यांशी दोघांचा एक फार कमी संबंध यायचा. बुधवारी त्यांना शेवटचं पाहण्यात आल्याचं शेजारी सांगतात. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्यानं शेजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला मात्र अजून कुठलाही प्रतिसाद न आल्यानं पोलिसांना माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी एका ग्रामस्थ तरुणीची हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील परायनार इथं ही घटना उघडकीस आली. याच तालुक्यातील इरपनार गावाची मूळ रहिवासी असलेली 25 वर्षीय बेबी मडावी गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता होते. शनिवारी परायनार चौरस्त्यावर तिचा मृतदेह आढळला. यासोबत नक्षल पत्रके होती. ही तरुणी पोलीस भरतीमध्ये सहभागी झाली होती. ती पोलिसांच्या खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तिची हत्या केली असा अंदाज आहे. जिल्ह्यातील नक्षल चळवळीच्या इतिहासात तब्बल 10 वर्षानंतर तरुणीची हत्या झाली. ठाण्यातील इंदिरा नगर परिसरातील CNG सिलेंडरचा भडका होऊन लागलेल्या आगीमध्ये 9 जण जखमी झाले. त्यापैकी 6 जण गंभीर आहेत. इंदिरा नगर इथं रोड क्रमांक 16 इथे लादी बसवण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी बाजूला ठेवण्यात आलेल्या जुन्या LPG गॅसची गळती झाली. त्यामुळे CNG सिलेंडरचा भडका उडाला. यावेळी लागलेल्या आगीमध्ये मोहम्मद खान 5% भाजले तर इतर एकाच कुटुंबातील गोमती शर्मा, कमलावती गोमती शर्मा, नारायण गोमती शर्मा आणि शिवा शर्मा हे 90% भाजलेत. यवतमाळच्या राळेगाव जंगलात सुरू असलेल्या नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकात नेमबाज नवाब शाफत अली खान पुन्हा सक्रिय झालेत. मिशन T1 सुरू होऊन 26 दिवस उलटलेत तरी अद्याप नरभक्षक वाघिणी आणि तिच्या 2 बछड्यांचा ठावठिकाणा वन विभागाला लागला नाही. त्यामुळे शाफत अली खान यांना पाचारण करण्याचा निर्णय वन विभागानं घेतला आहे. नवाब आपल्या पथकासह राळेगावच्या जंगलात दाखल झालेत. सर्वोच्च न्यायालयानं 13 जणांचे बळी घेणाऱ्या T1 या वाघिणीला जेरबंद अथवा ठार मारण्याचे आणि तिच्या 2 बछड्यांना बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश दिलेत. यवतमाळच्या मिशन T1 या मोहिमेबाबत समाजसेवक प्रकाश आमटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाघिणीच्या क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याने ती आक्रमक झाल्याचं मत आमटे यांनी व्यक्त केले. ऐन वन्यजीव सप्ताहात एखाद्या वाघीण जीवानिशी मारणं गैर असल्याचं त्यांनी नमूद केले. पत्रकाराच्या सुरुवातीला त्यांनी वाघीण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्यात. आधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं वाघीण शोधणं सहज शक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. शोध बेशुद्धीकरण आणि वाघिणीला अन्यत्र हलवण्याचे उपाय आहेत ते उपाय योजावेत असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. दारूबंदीबाबत ग्रामसभेमध्ये वेळोवेळी ठराव करून देखील गावातील दारूबंदी होत नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवद या गावातील ग्रामस्थांनी गांधी जयंतीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. गावात देशी तसंच विदेशी दारू सर्रासपणे विक्री होत असल्यामुळे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्काकडे तक्रार करून देखील कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे उपोषण करत असलेल्या गावकऱ्यांनी हे स्पष्ट केलं. आम्ही आता उपोषणाला बसलो आहे. गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरपासून हे उपोषण सुरू आहे. प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील आबालवृद्ध तसंच महिला या उपोषणात सहभागी झाल्यात. पारंपरिक वाद्य वाजवत आणि भजन करत गावकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले. परीक्षेत नक्कल करणं चुकीचं हे सांगणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणं नव्हे असा निकाल औरंगाबाद खंडपीठाने एका खटल्यात दिला. प्राचार्यांसह शिक्षकावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 10 एप्रिल 2018 रोजी औरंगाबादच्या MIT महाविद्यालयात परीक्षेच्या वेळी नक्कल करताना सचिन वाघ नावाच्या मुलाला पकडला होता आणि त्यामुळे त्यांना 4th floor उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणात सचिनच्या आई वडिलांनी शिक्षकांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाला 10 ऑक्टोबरपासून सुरुवात होते. या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं तुळजाभवानी मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. मंदिराच्या राजेशहाजी महाद्वार आणि राजमाता जिजाऊ महाद्वारावर विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आलेली आहे. विविध चित्राकृती साकारण्यात आल्या आहेत. महाद्वाराच्या रोषणाईमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित विविध कलाकृती तसंच लयबद्ध पद्धतीत विविध रंगांचे उधळण करणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सोमवारी निवडणूक होते. 13 वर्षानंतर 598 प्रभागांमध्ये या निवडणुका होत आहेत. सोमवारपासून 16 ऑक्टोबरपर्यंत 4 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 598 पैकी 350 प्रभागांमध्ये भाजप निवडणूक लढवते. आतापर्यंत भाजपचे 74 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. दहशतवादी हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर 177 प्रभागांमध्ये एकही उमेदवार जम्मू काश्मीरमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मात्र पोलिसांनी पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत. निवडणुकांमध्ये हिंसाचाराचा कट पाकिस्ताननं रचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून 250+ दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय. मात्र दहशतवादी आणि पाकिस्तानचा हा कट उलथून टाकण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले. चुकीचा मार्ग स्वीकारलेल्या तरुणाईच्या हाती लवकरच दगडाऐवजी चेंडू दिसेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. हैदराबाद विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं निवडणुका जिंकत डाव्यांची 8 वर्षांची सत्ता खालसा केली. गेल्या 8 वर्षांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हैदराबाद विद्यापीठात एकही जागा जिंकली नव्हती. अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, संयुक्त लोकशाही आघाडी आणि भारतीय विद्यार्थी संघटनांमध्ये ही निवडणूक रंगली होती. या निवडणुकीत इतर मागासवर्गीय संघटना आणि नव्यानं स्थापन करण्यात आलेलं सेवादल विद्यार्थी दलानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसमवेत निवडणूक लढवली होती. रोहित विमुलाच्या आत्महत्येनंतर हैदराबाद विद्यापीठातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं पटकावलेली ही सत्ता महत्त्वाची ठरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले. ट्रम्प यांचा एक व्हिडिओ समाज माध्यम आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे ट्रम्प समाज माध्यमांमध्ये ट्रोल होत आहेत. ट्रम्प ट्रोल होण्याला निमित्त ठरलाय तो टॉयलेट पेपर. मिनेसोटा इथं आयोजित एका कार्यक्रमासाठी ट्रम्प निघाले होते. विमानात चढत असताना ट्रम्प यांच्या बुटाच्या खालच्या भागाला चिकटलेला टॉयलेट पेपरनं सारा जगाचं लक्ष वेधून घेतले काही सेकंदाच्या या व्हिडिओमुळे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं परदेशी दौऱ्यांवर खेळाडूंच्या पत्नीला देखील घेऊन जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली. मात्र त्यावर मंडळ त्वरित कोणता निर्णय घेणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यावरचा निर्णय नवे पदाधिकारी घेतील. मंडळाचं धोरण आता बदललं जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं स्पष्ट केलं. दरम्यान विराट कोहलीनं परदेशी दौऱ्यावर खेळाडूंच्या पत्नीला बरोबर घेऊन जाण्यास परवानगी द्यावी अशी चौथ्यांदा मंडळाला विनंती केली. अभिनेता नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्तानं आता पोलीस तक्रारीचं हत्यार उपसलंय. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्या विरोधात मुंबईतल्या ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अजूनपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सध्या पोलीस याचा तपास करत आहेत. अभिनेत्री कंगनानं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलंय. कंगनानं आता क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. याशिवाय विकास बहल यांच्यावर एका महिलेनंही लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्या महिलेला आपण पाठिंबा दिल्यानं विकास बहल आपल्याशी त्यांनी बोलणं सोडलं होतं. याच घटनेच्या त्यावेळी विकास बहल एक चांगली कहाणी करून आपल्याकडे आले होते. मात्र त्यावेळी आपण लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला पाठिंबा दिल्यानं आपल्या हातून एक चांगला चित्रपट गेला. मात्र त्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप नसल्याचं कंगनानं म्हटलेलं आहे. अनुराग कश्यप, विकास बहल, मधु मंटेना आणि विक्रमादित्य मोटवानी या चौघांनी एकत्र येऊन स्थापन केलेली 7 वर्ष जुनी फॅन्टम कंपनी बंद करत असल्याची घोषणा दिग्दर्शक अनुराग कश्यपनं ट्विटरवरून केली. मात्र ही कंपनी अचानक बंद करण्यामागे लैंगिक अत्याचाराचं कारण असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री कंगना रनौतच्या क्वीन सिनेमाचे दिग्दर्शक विकास बहल यांनी अश्लील कृत्य केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. फॅन्टम फिल्म कंपनीत काम करणाऱ्या पीडित तरुणीनं हा आरोप केला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं हा गौप्यस्फोट केला आहे. दबंग सलमान खान आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्व्हेनुसार बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी ठरलेत. स्कोर ट्रेंड्स इंडियानं काढलेल्या वार्षिक चार्टनुसार सलमान आणि प्रियांका दोघंही सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 सगळ्यात जास्त लोकप्रिय सेलिब्रिटी ठरलेत. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी दिली आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आगामी चित्रपटात ॲसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारणार आहे. तिची ही व्यक्तिरेखा ॲसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मीपासून प्रेरित आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेता रणवीर सिंग व्हिक्टोरिया सिक्रेटच्या मॉडेलसोबत वोगच्या मुखपृष्ठावर झळकलाय. वोगच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त खास अंकात व्हिक्टोरिया सिक्रेटची मॉडेल सारा आणि रणवीर झळकलेत. नुकतंच रणवीरसोबत तिचं फोटोशूट पार पडलं. सारा आणि रणवीरचं बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ठरला. झी मराठी पुरस्कार सोहळ्याची पार्टी मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये रंगली. पार्टीत लक्ष वेधलं ते शनाया अर्थात ईशा केसकरच्या हटके लुकनं. अभिजित खांडकेकर, अनिता दाते, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, अतुल परचुरेसह छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार या पार्टीला उपस्थित होते. 12 ऑक्टोबर रोजी झी मीडिया मराठी पुरस्कार सोहळा रंगणार आहे. त्यामुळे यंदा कोण या पुरस्कारामध्ये बाजी मारतोय ते बघणं उत्सुकतेचं आहे. INT मध्ये यंदा रुईयाचा गजर रंगलाय. तमाम महाविद्यालयीन युवकांचं लक्ष लागलेल्या INT एकांकिका स्पर्धेच्या विजेतेपदाचा मुकुट रुईयानं पटकावला आणि सभागृहात एकच जल्लोष झाला.